आणि मी विशाल परदेशी मूळ महाराष्ट्राचा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, ना आज आहे आपल्या भोवती कुठली चौकट, ना आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांची लोक, ना आहेत भांडणं, ना आहेत आरोप प्रत्यारोप. आज आहे फक्त आणि फक्त आगळ पगळ गप्पा, ज्या गप्पांमधनं सर्वसामान्य माणसांपासून तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपर्यंतचा मूड, त्यांचं म्हणणं, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या तक्रारी आज आपण ऐकून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा मूड. चला, सारे काम छोड दो, सबसे पहले वोट दो, सारे काम छोड दो, सबसे पहले वोट दो. नहीं, सारी को सारा काम छोड़ के वोट डालने जाऊंगी. सारे काम छोड़ दो, सबसे पहले वोट दो. और गाड़ी छोड़ के जाएंगे क्या तुम? नहीं जाएंगे सर, क्यों नहीं जाएंगे? पहिल्यांदा मतदार. अरे अभिनंदन, नवीन मतदार तर याला आवर्जून सांगायला पाहिजे की सारे काम छोड दो, सबसे पहिले वोट दो. निराधार महिला असून मला त्यांनी रोजगार मिळवून दिला, मला शिवभोजन मिळवून दिला. आज शासनाचा मला शिवभोजन आहे तर मला गर्व आहे त्याच्यावर. सत्य गोष्ट, सत्य वचन. जे काम केलेलं ते दिसणार, ते दिसणार, तर मग लोक मतदान करणार. कोई तकलीफ नाही, पूछ एकदम बिलकुल. मूळ महाराष्ट्राचा, मूळ महाराष्ट्राचा. सारे काम छोड दोन, सबसे पहिले वोट दो. अरे, हे कित्येक वर्षापासून आम्ही लोकांना सांगतो, पण भाऊ, मतदान करण्यासाठी हातातलं काम सोडायचं का? हा, ही सांगायची वेळ आली का आता? सारे काम छोड दो आणि सबसे पहिले वोट दो, काय गरज पडली? गरज पडली आणि गरज याचं खूप गरज आहे, कारण अनेक लोक निवडणुकीच्या दिवशी फिरायला जातात, त्यांना निवडणुकीशी काही घेणं देणं, मतदानाशी काही घेणं देणं नसतं. काही असे आळशी लोक असतात, त्यांना आपण आम्ही जेव्हा कार्यकर्ता म्हणून जातो, अरे बाबा चला मतदानाला, ते म्हणते नाही नाही चहा पिऊन येतो, नाश्ता करून येतो. हे भाऊ सांगून राहिले की सारे काम छोड दो आणि सबसे पहिले वोट दो, तुम्हाला पटतंय का? येस येस येस. तो कॅमेरा म्हणून हो म्हणताय? नाही 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 नाही, कॅमेरा का ऐसा कुछ नहीं है, वोट देना है हमारा सरकार पर. गाडी छोड के जाएंगे क्या तुम? नहीं जाएंगे सर, क्यों नहीं जाएंगे? अरे जाएंगे ना, 100-200-500 रुपए का हे हो जाएगा. घाटा जाएंगे ना, ये तो शाम को लगता है. हो, एक मिनट, एक मिनट, तू मतदान करणार ना? वोटिंग वोट, हा बरोबर. ते काय म्हणतात माहितीये, सारे काम छोड दो, सबसे पहिले वोट दो. पटतं का तुम्हाला काम सोडून वोट करायचं? हो, बरोबर आहे त्यांचं. होय ना, बरोबर आहे का त्यांचं? मग वोट करणार का? हो करणार. पण मग ते कसं जाणार तुम्ही, सकाळी सकाळी लवकर मतदान करायला जाणार की शेवटचा अर्धा तास उरलेला असेल तेव्हा? नाही नाही, सकाळी सकाळीच लवकर जाणार. हो का, सकाळी उठून जाणार? सकाळी 7 वाजता? नाही नाही नाही, तो कसं आहे आपल्यावर डिपेंड करते, पण आपल्याला केले पाहिजे मतदान, केलं पाहिजे, पण मग लवकर केलं पाहिजे. हा, लवकर केले पाहिजे. पण आता मतदान मतदार यादीमध्ये आपलं नाव एक ते तपासलं का? हो, आहे ना, माझं नाव आहे ना. गेल्या वेळी मतदान केलं? नाही, आता आलं माझं नाव. पहिल्यांदा मतदार? अरे अभिनंदन, अभिनंदन, नवीन मतदार तर याला आवर्जून सांगायला पाहिजे की सारे काम छोड दो, सबसे पहिले वोट दो. भाऊ, गाडी इथं लावली, पार्क केलेली आहे, बरोबर ना? आम्ही लोकांना विचारतोय काय मूड महाराष्ट्राचा, काय वाटतं बा विदर्भात काय मूड आहे, काय वार आहे, तुमची काय इच्छा अपेक्षा? बीजेपी, भारतीय जनता पार्टी. सध्याला विदर्भात काय वारा दिसतोय, काय मूड दिसतोय लोकांचा? लोकांचा मूड काय आहे याच्याकडे, याच्यापेक्षा पण आम्ही याच्यावर एम्फसाइज करतात की प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. मतदानाचं पर्सेंटेज काय, 51-55 होतं, 100% मतदान होत नाही, म्हणून 100% लोक तो नेता निवडत आहे असं होत नाहीये. आमचा विचार आहे की 100% लोकांनी तो नेता निवडला पाहिजे आणि तो जनप्रतिनिधी असला पाहिजे. बरं, आता मला सांगा, सगळं वातावरण तापलेलं आहे, म्हणजे ऊन पण तापलं, राजकीय वातावरण पण तापलं, काय मूड वाटतो महाराष्ट्राचा, कोण निवडून येईल, काय वार आहे, काय लागतं? महाराष्ट्रामध्ये तर सध्या तरी बीजेपी आहे, बीजेपी प्लस जे शिवसेना आपली शिंदे सरकार आहे तेच येणार आहे. मग बाकीचे पक्ष काय नाही? बाकीच्या पक्षामध्ये आहे, पण तेवढं काम नाही झालेलं आहे. इलेक्शन आलं, इलेक्शन होय ना, आता टाका मारतं इथं, बरोबर, चपलीला, बरोबर. काय मग काय वाटतं सध्याला, काय वातावरण आहे? वातावरण, हा वातावरण तर काय, आपण आपलं काम पाहतो, वातावरणाची काही होय ना, आपण आपलं काम करायचं, बाकी राजकारणाकडे लक्ष द्यायचं नाही. तेवढं मोठं आपलं लक्ष नाही आहे, पण आपण मतदान केलं पाहिजे. असा धप्पा मारलं पाहिजे, आता बटन दाबायला लागते. हो ना, पूर्वी धप्पा मारायला लागायचा. हो, हा इथं इथं येऊयात, इथं जरा चाय पे चर्चा आहे सगळी. हा हा, मावशी जरा या ना. 19 तारीख हो, सारा काम छोड के वोट डालने जाऊंगी. काकूंनी आताच निर्धार केलेला आहे, काही झालं तरी 19 तारखेला म्हणून मी मतदान करणार असा ठाम निर्धार त्यांनी केलेला आहे. आणखी पुढे जाऊन लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. इलेक्शनचं सगळं वातावरण
हो की नाही? काय वाटतं विदर्भामधला काय अंदाज आहे तुमचा? बीजेपी बीजेपी शुअर शॉट. काँग्रेस राष्ट्रवादी का नाही? महाविकास आघाडी का नाही? भैया बीजेपी वर्ल्ड के अंदर मोदी जी का नाम है और अभी यह चुनाव लोकल नहीं है, प्रधानमंत्री के लिए चुनाव है, तो बीजेपी आना चाहिए. मूड काय महाराष्ट्राचा काय वाटतं? नाही सत्ता बदलली पाहिजे, नेक्स्ट महाआघाडीला चान्स दिला पाहिजे, तेव्हा बीजेपीलाही समजेल की आपली काय चूक झाली आणि आपण कुठे चुकलो. टफ फाईट, वातावरण टाईट आहे आणि वातावरण टाईट मध्ये मूड महाराष्ट्राचा आपण जाणून घेतोय. खरं असं असतं की कुठल्याही घरामध्ये सगळ्यात टफ फाईट ही त्या घरातली गृहिणी देत असते, कारण ती घर सांभाळते, त्या घराचं बजेट सांभाळते. सारी दुनियादारी पुरुषापेक्षा त्या महिलेला कळत असते, आटेदालचा भाव त्या पुरुषापेक्षाही त्या महिलेला माहिती असतो. म्हणून महिलांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. हा आंटी, हा इथल्याच आहात नागपूरच्या? मी आम्ही इथलीच आहे. वा 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 वा, बरं असे आहे ना, थोडेसे बघा कॅमेराला चेहरा दिसेल तुमचा. वा छान छान स्माईल आहे तुमची अगदी. आणि आपण या छान स्माईलला, या छान चेहऱ्याच्या व्यक्तीला एक छान प्रश्न विचारू, आणि तो प्रश्न असा आहे, काय मूड आहे तुमचा सध्या? काय मूड दिसतोय महाराष्ट्राचा? एकदम फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास, एकदम छान. क्या बात आहे, तरी तुमचा काय अंदाज आहे? मला मला तर एकदम मोदीजीच्या बद्दल तर खूप अभिमान आहे, गर्व आहे त्यांच्याबद्दल. आणि पहा आता आपलं इकडलं झालं की ते चालत पाहिजे. पण का येणार का महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी काम नाही केलेलं? केले ना, केले ना. हो हो, केलं. मग ते नाही येणार असं वाटतं तुम्हाला? येणारच का नाही, असं नाहीये. ते महाविकास आघाडी येणार असं म्हणणं नाही येणार. हा बरोबर, त्यांचे पण लोक निवडून येतील बिलकुल. पण मग कोण असतील पुन्हा देशाचे पंतप्रधान? मला तर बस मोदीजीच पाहिजे. मी आपली सांगते इच्छा ना, तुमचा त्यांचा मूड त्यांनी सांगितलेला आहे मोदीजीचा. काका पण काका आहे ना, मोदी आना चाहिए और बाबाजी जैसा आना चाहिए. वो जो बाबाजी है ना, अच्छा ना, नहीं वो बाबाजी ने हंटर मारा ना, वैसे सब सब पूरे बदमाशों को मारना चाहिए बाबाजी. बाबाजी वो अच्छा है, बस एकदम सटकर हंटर. नहीं वो लोग ऐसा नहीं मानते हैं, जो 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 लोग लुच्चे रहते ना उनको आप इंटेलेक्चुअली उनको कभी भी ट्रीट नहीं कर सकते. अच्छा, उनके लुच्चे गिरने की आदत जाती भी नहीं है कभी. मला सांगा काय वाटतं तुम्हाला? मोदी आला पाहिजे. होय का? बर, पण मग पहिल्यापासून सायकल वापरत? हो सायकलच. होय का? आम्ही चंद्रपूर जिल्ह्याच आहे. होय, पण मग एवढ्या गर्मीत सायकलवर जायचं, किती प्रवास होतो? तरी 5 किलोमीटर होते रोजचा. रोजचा 5000. आता किती वर्षापासून सायकल वापरत? 15 वर्ष होते सरासरी. होय ना? हो. बापरे, 15 वर्षापासून सायकल? 15 वर्षा. टू व्हीलर वापरायचा कधी विचार नाही झाला? नाही, परिस्थिती सुधारणार नाही आज भरला. का परिस्थिती सुधारली? परिस्थिती सुधारली आता तेच भ्रष्टाचारामुळे वर काम होणार नाही. त्याला कोण जबाबदार? सरकारी यंत्रणा. सरकारी यंत्रणा जबाबदारी फक्त? हो हो, सरकारी यंत्रणा. आणि हे भ्रष्टाचार लोक नाही का आपल्या, ते आपण जे निवडून देतो ते त्यांचे धागेदोरे राहतात. होय ना? हो, ते काम करत नाही असं तुम्हाला वाटतं? हा हा. काय व्हायला पाहिजे? भ्रष्टाचार मुक्त व्हायला पाहिजे आपल्याला. फळ फळावळ घेत आहे ना, गर्मी वाढली आहे, फळं खाल्ली पाहिजे, थोडा थंडावा राहतो. पण मराठा थंडावा केव्हा येईल असं तुम्हाला वाटतं? केव्हा मूड बनेल असं तुम्हाला वाटतं? मूड बनलेला आहे आमचा आणि गडकरी साहेब नक्की येणार, कारण गडकरी साहेबांनी एवढे काम केले अगदी छोट्या मुलांपासून म्हणतात सगळ्या सगळ्यांच्या तोंडामध्ये आता गडकरी साहेबांचंच नाव. निवडणुकीचं मूड तर खूप छान आहे, सर्वीकडे माहोलच माहोल आहे आणि सर्व म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता आपण बघतो आहे, आम्ही बघतो आहे की नितीनजींसाठी सर्व लोक वोट मागत आहेत. देशात कोण? देशात फक्त मोदीजी. का इंडिया आघाडी तर फार जोर मारते, ते म्हणतात आमची शक्यता आहे म्हणून आम्ही येऊ शकतो. लोकशाहीत काही होऊ शकतो? लोकशाहीत काही पण होऊ शकते, पण जो काम करेल तो दिसते आणि जो काम करत आहे ते लोकांना दिसत आहे आणि ते समोर येत आहे. वा वा, खरी सत्य गोष्ट, सत्य वचन. जे काम केलेलं ते दिसणार आहे, ते दिसणार तर मग लोक मतदान करणार. काकू तुमचं काय म्हणणं? एकदम बरोबर आहे, नितीन गडकरी आहे तर आम्हाला गर्व आहे आज नागपूरवर. बरं, पण मग झालं गडकरी साहेबांचा मतदारसंघ याबद्दल बोलायचं झालं, तुम्ही सकारात्मक आहात, पण देशात काय? देशात पण तरक्की आहे, भरपूर तरक्की आहे. लोकांना शासनाने एवढे लोकांना फॅसिलिटी दिली,
आज फेरीवाल्यांना सगळ्यांना सवलती दिल्या, गावागावात सुधार झालेली आहे. मोदींनी भरपूर कामं केली. आज 5 वर्षापासून राशन फ्री देऊन राहिला गरिबांचा. मी एक पांढराबोणी स्लम एरियामधली बाई आहे. मी इथेच बाजूलाच राहते, एक वस्ती. आज मी निराधार महिला असून मला त्यांनी रोजगार मिळवून दिला, मला शिवभोजन मिळवून दिला. आज शासनाचा मला शिवभोजन आहे, तो मला गर्व आहे त्याच्यावरती की त्यांनी मला आज काही माझ्या पायावर मी उभी झालेली आहे, मला फार गर्व आहे. तुम्ही टपाटप योजना सांगितला ज्याचा फायदा त्यांना झालेला आहे. आणखीन काही लोक आहेत त्यांच्याशी बोलूयात, म्हणा अर्थात पुढे आपल्याला जाता येईल. हा, इलेक्शनचा माहोल आहे, वोट तुम्ही करणारे वोट केलंच पाहिजे कारण तो आपला हक्क आहे. हा हक्क बजावत असताना आपल्या मनात आपल्या अवतीभोवती एक चर्चा असते ज्यावर आपण आपलं स्वतःचं मत बनवतो, एक मूड बनवतो. तुमचा मूड काय? जर प्रत्येकाने व्होटिंग केलंच पाहिजे त्यात ते वादच नाही, आणि कोणाला केलं पाहिजे ते लोकांना डिपेंड करतं सर. हा काका, हा काय वाटतं, काय चाललंय, काय चाललं? अरे तरफ तर एक नंबर चालू आहे सर. होय ना? हा मूड एकदम व्यवस्थित, खूप सुंदर, बेफक, कोई तकलीफ नाही. पूछ एकदम बिलकुल. हात मारून दाखव. जोरदार. काय वय असेल काका? काय उमर होगी? 61 साल. 63 साल. 61 61. अजून पण जोरदार. फिटनेस काय? बिलकुल एकदम एक नंबर है. और हमारे तरफ से सरकार भी एक नंबर है. एक नंबर ही सरकार आना चाहिए. हा महाराष्ट्राचा मूड जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कळतोय, आणि असाच मूड जो आहे तो आपण प्रत्येकांकडनं जाणून घेत राहू. मी म्हणलं ना, आज कुठली चौकट नाही, आज कुठल्या राजकीय पक्षांशी चर्चा नाही, कोणाची भांडण नाही, आरोप प्रत्यारोप नाही. ही सर्वसामान्य मतदार मंडळी आहे जी खरं तर आपल्या मनातलं बोलून जातात, त्यांनाच आज मी माझ्या आजच्या या तिसऱ्या भागात स्थान देतोय. अधिक बोलणार आहोत पण मी आता आहे ना एक ब्रेक घेतो, आणि ब्रेक नंतर जाणारे मी काळा कोट घालणाऱ्या अशा लोकांशी गप्पा मारण्याकरता, ज्यातनं त्यांचा मूड कळणार आहे.